दुर्दैवानं कालपर्यंत चार संस्था वाचवत होत्या, आता पाचवी ही एक आली. हे सगळे वेडबिगार झाले त्या सत्ताधारी पक्षाचे. तो विलिनीकरणाचा सर्व माध्यम असतो, तसं काही तो महत्वाचाच नाही. तो खरा महत्वाचा मुद्दा आहे. तो झाला असता इकडे कसं काय होईल विचार करा. गेलेच का तिकडे? जनाची नाही मनाची राहिली नसते तिकडे जायला. पण तिकडे जायचं हे सगळं कारस्थान भारतीय जनता पार्टीची महाशक्ती करते, त्यांच्या इशाऱ्यावर नाचलं जाते. दुर्दैवानं कालपर्यंत चार संस्था वाचवली होत्या, आता पाचवी ही एक आली. हे सगळे वेडबिगार झालेत त्या सत्ताधारी पक्षाचे. मग ईडी असेल, सीबीआय असेल, इन्कम टॅक्स असेल, नार्कोटिक्स असेल, आणि आता इलेक्शन त्या पद्धतीनं वागतंय. लोकशाहीच्या मुळावर घाव घालण्याचं काम सातत्यानं सत्ताधारी पक्ष करतोय. आणि म्हणूनच कालपर्वाकडे दिलेल्या निर्णयाच्या विरोधात आम्ही उच्च न्यायालयात गेलो. आता तर आणखीन चमत्कार ऐकला आता मी थोड्या वेळापूर्वी, की आम्ही जे सिम्बॉल आणि दिले तेच परत त्यांनी मागितले. नाव पण सांगा आणि मला सांगा इलेक्शन कमिशन किती बायस आहे असा शब्द वापरतो. आम्ही तुम्हाला कळवलं ना, मग तुम्ही लीक का केलं? त्यांच्या बाबतीतलं कळवलं का? म्हणजे आम्ही काही केलं असेल त्याला आडवं जायचं, एवढंच त्यांनी काम ठरवलेलं आहे. आणि हा जो सावळा गोंधळ, जो काही खेळखंडोबा मांडलाय ना इलेक्शन कमिशन, इलेक्शन कमिशनला पहिला प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे की त्यांनी दिलेलं तुम्ही डिक्लेअर का कशासाठी तुम्ही ती लीक केलं. मग इलेक्शन कमिशन लीक करतं आणि आमच्या बाबतीत त्यांच्या बाबतीत आलेलं एक सांगत नाही. त्यांचे ते सगळे नोटरी आहेत ना, त्यांची जरा माहिती घ्या. तुम्ही सगळे चॅनलवाले आहेत ना, ते नोटरी कोण आहेत ते जरा बघा. त्यांच्यावर किती क्रिमिनलचे डाग आहेत तेही बघा. आणि कशा पद्धतीनं खोट्या पद्धतीनं केलं आहे तेही तुम्हाला कळेल. कशाची तपासणी नाही ना, छाननी नाही, डायरेक्ट तुमचं नाव सी आणि तुमचं चिन्हही गोठवलं आहे. कुठली पद्धत आहे? आणि म्हणून हा ही लोकशाहीच्या मुळावर आलेली गोष्ट आहे. त्याच्या संदर्भात आम्ही आता उच्च न्यायालयात गेलो दिल्लीच्या.